तुम्हें सगळ्यांक खबर आसतली कित्याक हो इशू पयली सोशल मिडियाचेर येयल्लो आसा. जून 2022 हो इशू हायलायट जालो. सिस्टमॅटिकली वॉटर बॉडीजान लँड फिलींग करपाचें काम स्टार्ट जालें. पंचायत जेन्ना डिजॉल्व जाली इन जून 2022 तेन्ना हेंच्यांनी हांगासर वॉटर बॉडीज भरपाक स्टार्ट केली. आनी ते हांगा तेंच्यांनी व्यू कटर्स घातला म्हूण भितर कळ्ळें ना कितें करतले. सो इन जून जेन्ना आमकां कळ्ळें तेन्ना हांवें कितें केलें, फस्ट हांवें तें सोशल मिडियाचेर हाडलें. आनी सोशल मिडियाचेर हाडून हांवें तें CRZ-क आनी कॅप्टन ऑफ पोर्ट्साक तितून टॅग केलें, सो दॅट यू नो दे शूड नो अबावट दीस. आनी इमिजिएटली मागीर CRZ-चे हांगासर इन्स्पेक्शनूय जालें कळ्ळें. सो 4/7/2022 CRZ-न तेंकां शोकर्स कम स्टॉप वर्क नोटीस काडलो. दीस वॉज द फर्स्ट स्टेप कळ्ळें. हो आतां केन्ना काडलोलो तेंच्यांनी 4/7/2022. तेज्या मागीर तरी पासून तें काम हांगासर चालूच उरलें. तेज्या मागीर परतून इलेक्शन जालें कळ्ळें तुका. आनी इलेक्शन जावन आमी निवडून येयले, नेवी बॉडी फॉर्म जाली. सो नेवी बॉडी फॉर्म जातात फर्स्ट मिटिंगेक आमी रिजोल्युशन घेतलें की आमी परतून एज अ पंचायत सगळ्या डिपार्टमेंटांक हेची कंप्लेन परतून करपाची. सो आमी लॅटर बरयलें कॅप्टन ऑफ पोर्ट्साक परतून, CRZ-क परतून लॅटर बरयलें. मागीर 23/8 एक कॅप्टन ऑफ पोर्ट्सान परतून CRZ-क लॅटर बरयलें आमी हें करता म्हणून. तेंच्यांनी तितून तेंच्यांनी क्लियरली सांगलें CRZ-क की हांगा इट्स बींग नोटीस डॅट सिनर्जी शिपबिल्डर्स योणा कुमाजो एड्रेसन टू सर्वे नंबर 6 हॅव बीन कॅरीड आउट एनक्रॉचमेंट बाय डंपिंग लॅटराइट मड इन लार्ज बोल्डर्स बियॉइंड द एरिया परमिटेड बाय डिपार्टमेंट इन कुमाजो केला. म्हणजे तेंकां जी परमीट केल्या एरिया तें हें करपाक, शिपबिल्डींग करपाक, तेच्या भायर वचून तेंच्यांनी लॅटराइट स्टोन घालून तें लँड फिलींग केल्लें आसा. आनी तेंच्यांनी ह्योय सुद्दां मेन्शन केलां तेंच्यांनी की इट इज द ह्यूज डिजास्टर हॅज बीन कॉज ड्यू टू एंड देरफोर तेजेर बेगीन एक्शन घेवची. पूण तरी उपरांत कांय एक्शन जाली ना. दीस इज 23/8/2022. ओके, सो तेज्या मागीर परतून आमी एका डेप्युटी कलेक्टराक एक लॅटर धाडलें एज अ पंचायत. आमी रिजोल्युशन घेतलें 16/9/2022 आमी डेप्युटी केलें. 16/9/2022 आमी डेप्युटी कलेक्टराक लॅटर धाडलें की अशें अशें जालां म्हणून. आनी परतून कॅप्टन ऑफ पोर्ट्साक CRZ-क एक रिमांयडर लॅटर धाडलें. वीथ दॅट रिमांयडर लॅटर आमी आनी एक लॅटर धाडलें कॅप्टन ऑफ पोर्ट्साक आस्किंग फॉर द वेरियस पर्मिशन्स तेंच्यांनी तेका हेका दिला शिपबिल्डींगेक. सो तेज्या उपरांत आमकां तेंचो रिप्लाय आयलो. तो रिप्लाय तुमकां दाखयता जे तेंच्यांनी क्लियरली तेंच्यांनी मेन्शन केल्लें आसा. सो कॅप्टन ऑफ पोर्ट्सान आमकां मागीर 15/11/2022 रिप्लाय दिलो ताजो लॅटराचो, सेईंग दॅट द NOC वॉज ग्रांटेड टू दॅम इन 2018 बट इन दॅट फर्स्ट पॉयंटूच तेंच्यांनी सारको क्लियरली मेन्शन केल्लो आसा दॅट MS Synergy Shipbuilders Gunners shall not use or encroach upon government riverline land in and around the workshop other than area of 2380 square meters allotted to them and which is clearly evident that they have gone beyond this threshold. So this is a huge disaster. So ho progress zalo riverline filling-acho ani tyacha mage tari case CRZ-ki tyacha ramagir eta. सो इन बिटवीन जेन्ना आमी हो जो प्रोसेस करताले तेन्ना आमी हांगा इल्लें इन्स्पेक्शन केलें. आमी आनी एक हें नोटीस केलें की ही जी तुमकां शेड दिसता येदी व्हडली हांगा, तेकाय कांय परमिशन दिल्लें ना पंचायतीन. बिकॉज जेन्ना फर्स्ट इन्स्पेक्शन जालें CRZ-चें सुद्दां हांगा, जें हांवें तुमकां म्हणलो इन July 2022 तेन्ना ही शेड अर्दी आशिल्ली आनी आतां ही शेड कंप्लीट जाल्या. सो तेन्ना आमी लायक जाण आमी पंचायतीन गेले आनी आमकां हें कळ्ळें की एका शेडीकूय कांय परमिशन दिल्लें ना. सो आमी हेजी कंप्लेन हेजेरूय तेका आमी शोकॉस नोटीस काडलो कळ्ळें तुका. तेणें आमकां मागीर रिप्लाय केलो सेईंग दॅट आपल्याक तुमी ऑलरेडी शेडीक परमिशन दिल्लें आसा इन 2007 बट इन 2007 परमिशन दिल्लें इट्स नॉट वेलीड बिकॉज इफ जें परमिशन दिता तें आमी 6 महिने वेलीड आसता. आनी तेणें इट इज क्लियरली सीन दॅट तेणें शेड पयली शेड आसली म्हणून व्हडली शेड बांदली जाता जाका परमिशन ना. आमी सांगले की शोकॉज नोटीस काढले असताना इलिगल फिलींग अजून चालू असा म्हणून. सो त्या खातीर मागीर तेंच्यांनी परते इन्स्पेक्शन काढले ऑन 6 फेब्रुवारी सेकंड इन्स्पेक्शन काढले आनी तेंच्यांनी ऑब्झर्व केले. तेंच्यांनी फर्स्ट जे हे घेतलेले इन्स्पेक्शन केल्ले तेज्याकून तेंच्यांनी आनिकूय कन्स्ट्रक्शन केलां ऑफ द शेड आनी आनिकूय फिलींग केला. सो तो रिपोर्ट ऑलरेडी आमचे कडेन आसा आनी आमी ती कॉपी घेतली. हांगा कितें चालू आसा, आमी पंचायत इज गिवींग दी ऑर्डर्स फॉर स्टॉप पूण तांचें काम चालू आसाच. ही इज डुईंग हीज जॉब, ताचें बिजनस चालू आसा.
फाल्या लोकल बिजनेसमैन फ्रॉम गोवा बारीक गाड़ो घीत जा स्टे हाड़ा तंका काड़ोक लाणयता तिंगान वाय आर वी स्केर्ड ऑफ बीग पीपल लाइक दीस वॉट इज दीस इज द गवर्मेंट सपोर्टिंग इलिगल एक्टिविटीज एट द मुमेंट दीस इज माय क्वेश्चन टू द बीजेपी टू द बीजेपी गवर्मेंट तुम्ही स्मॉल एंड मीडियम बिजनेसमैन आता तुम्ही सपोर्ट करिना तुम्ही असले इलिगल एक्टिविटीज चालू आसा असले जायंट्स जे चालू आसा तंका तुम्ही सपोर्ट करता आय हैव गिवन अ डेट ऑन द 10th ती ताजे पयली जर हाजेर काय एक्शन आईना देन वी वील बी हैविंग अ स्टेट वाइड प्रोटेस्ट ऑन दीस पर्टिक्युलर एरिया एंड वी वील सपोर्ट द पंचायत टू टेक इमिजिएट डिसीजन्स ऑन दीस एंड आय ऑल्सो रिक्वेस्ट द पंचायत मेंबर्स टू सील दीस प्रॉपर्टी क्या तांचे काम चालू आसा धाड़ा तुम्ही नोटीस तंका द प्रॉपर्टी इज अंडर लिटिगेशन ऑर द प्रॉपर्टी इज अंडर डिस्प्यूट आसल्या कारणान तुम्ही सील करून दवरला काम बंद करा तांचे तुमकां दिसता तें सील करूंक जाता म्हणून तेंचे पे नोटीस ते हें करना ना करूया न्ही लेट द पंचायत टेक द इनिशिएटिव एंड गेट इट क्लोज देन वी वील सी नो देन कशे हायरार्की आमचे एस्केलेट जातले ते पळोवया मॅडम व्हॉट यू हॅव टू से ऑन दिस बिकॉज यू नो लिगॅलिटीज प्रॉब्लम थंयच जाता न्ही आमी जशें आमच्या पंच मेंबरान सांगला जे पंचायत राज एक्ट आसा तो जस्ट एज अ बूक आसा पूण एज पर पळोवंक गेल्यार न्ही एवरी टायम तुमकां खंयच्या रायटान तुमी येयल्या तुमी खंयच्या सेक्शनान येयल्या म्हणजे आमी इनॅक्ट जावन येवन एज अ पंच बॉडी आसून आमचे कडेन कांयच पावसूच ना एवरी टायम कोण ना कोण येता आमकां सप्रेस करता पूण आमचे व्यूज आसा कोणूच आयकून घेवपाक रेडी ना कोण येता कोण सांगता गव्हर्मेंट ऑफिसर अशें न्ही पूण स्पेसिफीक नांव घेवंक शकना